राम राम शेतकरी मित्रो. मित्रो हो का हे पा हे 744 ट्रॅक्टर आहे एफ ए मधलं. तर ह्या ऊसाची उंची बघा केवढी आहे आणि ट्रॅक्टरची पण उंची तुमच्या लक्षात येईन. बघा ट्रॅक्टरच्या उंची इतका ऊस झालेला आहे ह्या रानातला. तर हे पा मी हे मोठं ट्रॅक्टर आहे. ह्या मोठ्या ट्रॅक्टरने सुद्धा आपल्या हे आपलं ट्रॅक्टर. तर ह्या मोठ्या ट्रॅक्टरने सुद्धा बाबा मी रानामध्ये पळेराम रेजर करायलो ह्या ट्रॅक्टरने. तर तुम्ही बघा हे ट्रॅक्टरच्या कुठपर्यंत ऊस आहे पण तरीसुद्धा ऊस मोडत नाही. तर बघा हे बळीराम रेजर कसं झालं आहे कपा आहे. एकदा एका चक्करमध्येच एकदा गेलं की लगेच इतकं भारी रान तयार होतं मागं. आणि ह्यापा मी जे अवजार तयार केलं ह्या अवजाराला दोन्ही साईडला दोन फाळं येतं. आपले मोगड्याचे फाळं येतं दोन साईडला इकून एक आणि इकून एक. आणि मध्यभागी तिरी आहे. हे फाळं साईडचा ऊसाचा आपला जारवा तोडायचं काम करते ह्याकडीने ह्याकडीने चालून. आणि मधली तिरी हे मधले रान फोडती. आणि लगेच माग रेजर आहे त्या रेजरमुळं हो का हे अशी माती लागती लगेच लगेच साईडला ह्या बाजूला आणि ह्या बाजूला अशी माती लागती. तर हो का हे ऊसाचा बघा कसा जारवा तुटणार आहे. कुठं बी बघा तुम्ही हो का प्रत्येक जागेवर तुम्हाला मी दाखवतो. पुढं गेल्यावर दाखवतो ह्यापा हे ह्या शंभुळ्या तुटत ऊसाचा जारवा जे आपले साईडला जे दोन मोगड्याचे फणं आपण लावले तर त्याच्यामुळं ह्यापा हे ऊसाचा सगळा जारवा तुटतोय. आणि आणखीन हो का मी तुम्हाला हे अवजार दाखवितो. हपा हे यंत्र हे अवजार तयार केले. तर ह्या अवजारामध्ये हे ऊस बघा कसा खाली वाकलाय मुद्दाम. हे आता मी ट्रॅक्टर मध्यात उभा केलं म्हणून तुमच्या हे लक्षात येत असेल की ऊस असा खालून वाकून येतोय. आणखीन हे ऊस मोडत नाही हो का. हे प्रत्येक ऊस कोणताही फक्त हे वाकलेला आहे फक्त हे मोडलेलं नाही. तर ह्यापा हे मागं त्याला लगेच रेजर तयार केलं आहे. आणि खाली ह्यापा ही जी आपली तिरी होती ह्या तिरीचं आहे. तिरीला हे खाली आपण तिरी होती ह्या तिरीचा आपण मधला फण काढून घेतला. आणि मधल्या फणालाच म्हणजे ह्या साईडच्या फणाला हे असं दोन फालके तयार करून घेतले रेजरचे. आणि ह्यापा हे एक आणि हे एक असे दोन पुढच्या साईडला मोगड्याचे दोन फण आहेत. तर ह्या असा अवजार तयार झालेलं आहे एकदम सक्सेस आहे. ज्या कोणच्या आपल्या शेतकरी मित्राला ह्या असा अवजार आवडन त्यांनी ह्या अवजार तयार करून घ्या. तर मित्रो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा. राम राम. मी आपला शेतकरी मित्र. आणि मित्रो माझं यूट्यूब चॅनल आहे गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून. त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक करा. धन्यवाद.